मक्खन पे लकीर करने वाले तो करोड़ों मिल जाएंगे, लेकिन पत्थर पे लकीर करने के लिए औकात होनी चाहिए। असे म्हणणे आहे अमेरिकेस गुडघे टेकायला लावणारे, पाकिस्तानला त्याची औकात दाखवणारे, भगवान महादेवाप्रमाणे विष पचवणारे, भारताचे विकास पुरुष, गुजरातचा सिंह, हिंदुस्तानचे प्रधानमंत्री, विश्व जगतामध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे महानायक नरेंद्र दामोदर मोदी यांचे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच महापुरुषाच्या संघर्षपूर्ण जीवनाची कहाणी जाणून घेणार आहोत। पुढे जाण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या नॉलेजची बाउंड्री वाढवण्यासाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 त्यावेळच्या मुंबई राज्यातील महिसाणा जिल्ह्यातील वडनगर गावातील एका तेली परिवारामध्ये झाला होता। आज वडनगर गुजरात राज्यामध्ये आहे। नरेंद्र मोदी हे त्यांच्या आई वडिलांच्या 6 अपत्यापैकी 3रे अपत्य होते। नरेंद्र मोदी यांचे कुटुंब खूपच गरीब होते। त्यांचे वडील दामोदरदास मूलचंद मोदी हे वडनगर रेल्वे स्टेशन येथे चहा विकण्याचे काम करत होते, तर त्यांच्या आई हिराबेन मोदी एक हाऊसवाईफ होत्या। नरेंद्र मोदी हे लहानपणी आपल्या वडिलांना मदत करायचे। एके दिवशी नरेंद्र मोदी यांनी तलाव्यातून एका मगरीचे लहान पिल्लू घरी आणले। याच गोष्टीवरून लक्षात येते की मोदी लहानपणापासूनच प्रचंड साहसी होते। 1958 म्हणजेच फक्त 8 वर्षाचे असतानाच नरेंद्र मोदी हे संघाच्या शाखेमध्ये जाऊ लागले। तेथे ते लक्ष्मणराव इनामदार म्हणजेच वकील साहेबांना भेटले, ज्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये देशाबद्दल काहीतरी करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण झाली। नरेंद्र मोदी यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण भगवताचार्य नारायणाचार्य विद्यालय वडनगर येथून केले। तसे ते अभ्यासामध्ये हुशार होते, परंतु त्यांना यापेक्षा भाषण, डिबेट आणि नाटक याची जास्त आवड होती। त्यांना नाटकामध्ये लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर करणे आवडत होते, ज्याचा प्रभाव आजही त्यांच्या पॉलिटिकल इमेजमध्ये दिसून येतो। 1963 मोदी जेव्हा 13 वर्षांचे झाले तेव्हा परंपरेनुसार त्यांची एंगेजमेंट यशोदाबेन चमनलाल यांच्यासोबत करण्यात आली आणि नरेंद्र मोदी यांचे लग्न झाले तेव्हा ते फक्त 17 वर्षाचे होते। त्यांचे लग्न तर झाले, परंतु त्यांनी कधीही संसार केला नाही। लग्नाच्या काही दिवसानंतर नरेंद्र मोदी घर सोडून हिमालयामध्ये गेले आणि एका प्रकारे त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले। 2 वर्षानंतर जेव्हा नरेंद्र मोदी आपल्या घरी परतले तेव्हा काही दिवस वडनगरमधील घरी राहून नंतर ते अहमदाबाद येथे गेले। तेथे ते आपल्या काकांच्या कॅन्टीनमध्ये काम करू लागले। काही वर्षांपर्यंत काकांच्याकडे काम केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा चहा विकण्याचा व्यवसाय चालू केला। मोदी अहमदाबाद येथील गीता मंदिरासमोर चहा विकू लागले। गीता मंदिरामध्ये स्वयंसेवक येत जात असत। शाखा संपल्यानंतर स्वयंसेवक चहा पिण्यासाठी मोदींच्या येथे थांबत असत, कारण मोदी सुद्धा संघातीलच एक होते। जेव्हा प्रांत प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांना नरेंद्र मोदींबद्दल समजले तेव्हा त्यांनी मोदींना संघाचे मुख्यालय म्हणजेच केशव भवन येथे येण्यास सांगितले। त्यावेळी केशव भवन मध्ये 10-12 लोक राहत होते। मोदी हे त्या लोकांसाठी चहा आणि नाश्ता बनवत, केशव भवनची सफाई करणे आणि स्वतःचे आणि इनामदार साहेबांचे कपडे धुणे आणि हे सोडून इतरही कामे नरेंद्र मोदी करू लागले। हळूहळू नरेंद्र मोदी यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जबाबदारी देण्यात आली। 1975 इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी लागू केली तेव्हा गुजरात मधील बाबूभाई पटेल यांचे सरकार इंदिरा गांधी यांच्या विरोधकांचे शरणस्थळ बनले तेव्हा पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये इमर्जन्सीच्या विरोधात लेख छापले जायचे। यातील प्रमुख मजकूर हा गुजरात मधील भोज यांचा होता। या लेखांची अनेक कॉपीज बनवून देशात इमर्जन्सीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे पोहोचवण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांना देण्यात आली, ज्यास नरेंद्र मोदी यांनी व्यवस्थित पार पाडले। इमर्जन्सी संपल्यानंतर इंदिरा गांधी यांचे सरकार पडले आणि जनता पार्टीचे सरकार आले। यानंतर संघाने सर्वांना नवनवीन जबाबदाऱ्या दिल्या तेव्हा नरेंद्र मोदी यांची जबाबदारी वाढवण्यात आली। आता नरेंद्र मोदी संघ आणि दुसरे संघटन यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका निभावू लागले। या काळामध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदाच राजकारणाच्या संपर्कामध्ये आले। 1987 नरेंद्र मोदी यांना संघाने गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री बनवले। त्यावेळी बीजेपीला गुजरातमध्ये 2 ताकदवर नेता चालवत होते, एक म्हणजे केशुभाई पटेल आणि दुसरे शंकरसिंग वाघेला। नरेंद्र मोदी यांची जबाबदारी शंकरसिंग वाघेला आणि केशुभाई पटेल यांचे
ताकद वाढवण्याची होती आणि यासाठी नरेंद्र मोदी यांनी गुजरात मध्ये रथयात्रेची सुरुवात केली. मोदींनी संघटन मंत्री बनताच केशुभाई पटेल आणि शंकरसिंग वाघेला यांच्या नेतृत्वामध्ये न्याय यात्रा आणि लोकशक्ती यात्रा काढली. याचा परिणाम असा झाला की 1984 मध्ये फक्त एका सीटवरती अडकलेल्या बीजेपीने 1989 मध्ये लोकसभा निवडणुकीत 26 मधील 12 जागा जिंकल्या. पार्टीचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ पासून अयोध्येपर्यंत एक रथयात्रा काढली ज्याची गुजरात राज्यातील सर्व जबाबदारी नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. नरेंद्र मोदी त्यांच्या कामामुळे पार्टीच्या अध्यक्षांसमोर आपली चांगली इमेज बनवण्यात यशस्वी झाले होते. अडवाणीजींच्या रथयात्रेला गुजरात मध्ये यशस्वीरित्या संचलित करण्याचे फळ नरेंद्र मोदी यांना 2 वर्षांनी मिळाले. 1992 मध्ये भारतीय जनता पार्टीने त्यावेळच्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत 16 राज्यातून जाणारी एक रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. मागील कार्य लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांना 47 दिवसांच्या या यात्रेचे संयोजक बनवण्यात आले. यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर नरेंद्र मोदी गुजरात मध्ये आले. गुजरात मध्ये बीजेपीला मजबूत बनवण्यास प्रयत्न करू लागले. याच दरम्यान शंकरसिंग वाघेला यांच्या सोबत नरेंद्र मोदी यांचे मतभेद होऊ लागले. भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन मंत्र्याचे काम असते ते म्हणजे संघाचे मत भारतीय जनता पार्टीपर्यंत पोहोचवणे आणि भारतीय जनता पार्टीचे मत संघापर्यंत पोहोचवणे. परंतु नरेंद्र मोदी हे आपल्या कामाच्याही पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीच्या संघटन कामामध्ये हस्तक्षेप करू लागले. 1995 मध्ये गुजरात मध्ये विधानसभा निवडणूक झाली. बीजेपीने 182 मधील 121 जागा जिंकल्या आणि सत्ता स्थापन केली आणि केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री बनले. ही गोष्ट शंकरसिंग वाघेला यांना आवडली नाही आणि केशुभाई पटेल आणि शंकरसिंग वाघेला यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. लोक म्हणतात की या वादाचे खरे कारण नरेंद्र मोदी हे आहेत. सरकार आल्यानंतर फक्त 1 वर्षाच्या आतच शंकरसिंग वाघेला यांनी पार्टी विरुद्ध बंड केले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मध्यस्थीनंतर शंकरसिंग वाघेला यांनी 3 अटी पक्ष श्रेष्ठींसमोर ठेवल्या. त्या म्हणजे पहिली अट, केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यात यावे. दुसरी अट, त्यांच्या समर्थनातील 6 विधायक मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात यावे. आणि तिसरी शेवटची अट, नरेंद्र मोदी यांना गुजरात मधून बाहेर पाठवावे. ही तिसरी अट अशी होती ज्यात केशुभाई पटेल यांच्या समवेत गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुद्धा सहमत होते. नरेंद्र मोदी यांची कार्यशक्ती आणि महत्वाकांक्षा जाणणाऱ्या लोकांना वाटत नव्हते की नरेंद्र मोदी गुजरातच्या राजकारणात पॉवरफुल बनावेत. अटल बिहारी वाजपेयी यांना शंकरसिंग वाघेला यांच्या ह्या तिन्ही अटी मान्य कराव्या लागल्या. नरेंद्र मोदी यांना त्यांना शिक्षा केली आहे असे वाटू नये म्हणून त्यांना केंद्रामध्ये एक मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यांना पार्टीचे राष्ट्रीय महासचिव बनवण्यात आले आणि 4 राज्यांचा प्रभारी बनवले. ती राज्य होती जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि चंदीगड. म्हणायला तर नरेंद्र मोदी यांचे प्रमोशन झाले होते, परंतु त्यांनाही माहिती होते की राजकारणातील लढाईमध्ये ते आपल्या विरोधकांकडून हरले आहेत. त्यांना हेही माहिती होते की पराभवानंतर विजय असतो आणि या विजयाचा पाया रचण्याचे काम त्यांनी राष्ट्रीय सचिव बनल्यानंतर दिल्लीमध्ये केले. शंकरसिंग वाघेला यांनी खजुराहो कांड नंतर पुन्हा एकदा पार्टी विरुद्ध बंड केले, पण यावेळी त्याचा फार काही उपयोग झाला नाही. केशुभाई पटेल दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले. मोदी दिल्लीत राहून पार्टीच्या मोठ्या नेत्यांसोबत आणि पत्रकारांसोबत आपले संबंध चांगले करत होते. याच दरम्यान नरेंद्र मोदी यांचे केशुभाई पटेल यांच्या विरुद्ध सुद्धा लॉबिंग करणे चालूच होते आणि याच्यामध्ये ते सफल सुद्धा झाले. केशुभाई पटेल यांच्या विरोधात पार्टी संघटनेमध्ये प्रचंड नाराजी होती. भुज मधील आलेल्या भूकंपाच्या पुनर्वसनाचे काम केशुभाई पटेल यांचे सरकार व्यवस्थित करत नव्हते. या व्यतिरिक्त झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पार्टीला पराभव पत्करावा लागला होता आणि यासाठी नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्याची हालचाल पार्टीमध्ये सुरू झाली. परंतु नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवणे एवढे सोपे नव्हते. शंकरसिंग वाघेला यांच्यामुळे केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची एकदा सोडावी लागली होती, परंतु दुसऱ्यांदा हे करण्यास ते काही तयार होईनात. केशुभाई पटेल यांनी आपल्याला समर्थन देणाऱ्या आमदारांना नवी दिल्लीमध्ये पार्टी समोर आपली बाजू मांडण्यास पाठवले, परंतु पार्टीतील मोठ्या नेत्यांच्या दबावामुळे त्यांनीच आपला पक्ष बदलला. संघाने सुद्धा गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव निश्चित केले. यामुळे पार्टीची ताकद आणखी वाढली. 1 ऑक्टोबर 2001 मध्ये माधवराव सिंधिया यांचा हेलिकॉप्टर ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम संस्कारामध्ये नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते. तेव्हाच नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा फोन आला
आणि संध्याकाळी भेटण्यास बोलवले. जेव्हा नरेंद्र मोदी अटलजींना भेटण्यास गेले तेव्हा अटलजी हसून त्यांना म्हणाले, दिल्ली में पंजाबी खाना खाकर तुम काफी मोटे हो गए हो, अब तुम्हें गुजरात लौट जाना चाहिए. आणि 7 ऑक्टोबर 2001 मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मित्रांनो, ही होती नरेंद्र मोदी यांची चहावाला ते गुजरातचा मुख्यमंत्री बनण्यापर्यंतची गोष्ट. या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये आपण नरेंद्र मोदी यांचा देशाचे प्रधानमंत्री बनण्यापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपले व्ह्यूज कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपले मराठी चॅनल यशोगाताला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा, शिकत रहा.